महिला व बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती व झोपडपट्टी पुनर्वसन समिती पदाच्या निवडणुकीत उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे महापालिका सचिव यांच्याकडे सुपूर्द केले. स्थायी समिती सभापती पदासाठी दीपेश म्हात्रे यांनी 2 अर्ज सादर केले व महिला बाल कल्याण व दिव्यांग कल्याण समिती सभापती पदासाठी रेखा राजन चौधरी यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. या स्थायी समिती सभापती पदासाठी उद्या सभापती महिला बाल कल्याण व दिव्यांग कल्याण यांची निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत.